आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीच्या दत्ता होगलेंचा समाजभूषण पुरस्काराने करण्यात आला गौरव. ज्येष्ठ अंध साहित्यिक चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला पुरस्कार प्रदान. दानोळी येथील ग्रामपंचायतीचे क्लार्क दत्ता होगले यांना नुकताच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल त्यांचा विविध क्षेत्रातून सन्मान होत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या. दत्ता होगले यांनी दानोळी ग्रामपंचायत मध्ये गेली 18 वर्ष आपली सेवा बजावली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेकांना मदत देणगी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रतिष्ठा फाउंडेशन चिंचणी यांचा श्री क्षेत्र समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडला, तर ज्येष्ठ अंध साहित्यिक चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार राजू शेट्टी, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार उल्हास पाटील, शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, शरद साखरचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, चिमासाहेब जगदाळे फाउंडेशनचे चेअरमन धनाजीराव जगदाळे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांच्यासह प्रतिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक तानाजीराजे जाधव, ईश्वर हुलवान इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास अनेकांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दत्ता होगले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महानकारी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून अभय बाळकुंजे.